कोयले की स्थिति सुपर क्रिटिकल स्टेज पर होने पर पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुए ने कहा कि सरकार को इस विषय पर अधिक ध्यान देना चाहिए और इसकी जरूरत है। राज्य सरकार को इस विषय में विशेष नियोजन करने की जरूरत है। वही उन्होंने प्रशासन पर आरोप लगाते हुए कहा कि महाजनकों की जो स्थिति है उसके लिए प्रशासन जिम्मेदार है। सरकार ने अधिक लक्ष्य टाकने की गरज है, राज्य सरकार ने नियोजन करने की गरज है। प्रधान सचिव आणि CMD यांनी रोजच्या रोज फॉलोअप करून 23 दिवसाचा कोळसा हा महाजनकोच्या सर्व प्लांटमध्ये असला पाहिजे, याकरता जर केंद्राची मदत लागली तर केंद्राची मदत घेतली पाहिजे। पण आज जी परिस्थिती महाजनकोची निर्माण झाली आहे, याला मला वाटतं की प्रशासकीय अनियमितता, प्रशासकीय लक्ष नसणे यावरच मला वाटतं की यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। आणि अत्यंत दुर्लक्षपणा सुरू आहे, कुणाचं लक्ष कुणाकडे नाही आहे आणि कोऑर्डिनेशन नाही आहे, आणि त्यामुळं आज राज्यामध्ये कोळसा टंचाई निर्माण झाली आहे। सर, पावसाळ्यात कोळशाच्या कमतरतेसाठी पाऊस हे कारण दिलं जातंय, पण पावसाळ्यात पाऊस तर राहणारच, यावर आपल्याला काय वाटतं? मला वाटतं की पाऊस हा प्रत्येक वर्षी असतो, प्रत्येक वर्षीच माईनमध्ये पाणी त्या ठिकाणी जात असतं, पण पावसाळ्यापूर्वीच आपल्याला पूर्ण पावसाळ्याचं नियोजन करावं लागतं आणि जवळपास रोज 23 दिवसाचा कोळशाचा स्टॉक मेंटेन करावं लागतं। पण या सरकारचं मी आधीच सांगितलं की कुणाचंच लक्ष नाही आहे, प्रशासनाचा बेजबाबदारपणा आहे, नियोजन नाही आहे। आमच्या काळामध्ये कधीही अशी परिस्थिती निर्माण झाली नाही, आणि एखाद वेळी फक्त एकदा निर्माण झाली होती तेव्हा माईन पूर्ण पुरहानीमध्ये होत्या, त्याच काळात परिस्थिती झाली होती, पण ती तात्काळ सुधारली। रोज 23-24 रॅक्स आम्ही आणायचो, कोळशाचं मॅनेजमेंट करायचो, कधीही राज्यामध्ये यापूर्वी विजेचा प्रश्न निर्माण झाला नाही। आणि या पद्धतीचं त्या ठिकाणी राज्याला 20 टंचाई समोर जावं लागेल असं कुठलंही दिवस महाराष्ट्रात उगवला नाही। मला वाटतं की विजेच्या निर्मितीचं योग्य नियोजन केलं, कोयना चालवला, हायड्रो प्रकल्प चालवले आणि कोळशाचं मॅनेजमेंट केलं आणि स्वस्त दरात विजेचे जे संच आहेत देशातले महाराष्ट्रातले यांच्याशी योग्य पद्धतीने टाईप केलं तर 20 टंचाई जाणार नाही। देशामध्ये खूप वीज उपलब्ध आहे, पण राज्याचं मात्र महाजनकोचं वीज निर्मिती जे 10,000 मेगावॅट रोज व्हायला पाहिजे ती 6,000-5,000 जर आली असेल ते दुर्भाग्य आहे। राज्याचं महाजनकोचं किमान शासनाचं प्रोडक्शन विजेचं हे 10,000 मेगावॅटपर्यंत गेलं पाहिजे याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे। राज्याच्या चुकीच्या नियोजनामुळं